अधीक्षक साहेब यांना महिला भगिनी राणी देवीदास कोठे परिवाराच्या वतीने SP ऑफिसला अर्ज दाखल. महिला भगिनी न्यायाच्या प्रतीक्षेत. पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावातील महिला पतीच्या निधनानंतर मोकाट संशयित आरोपी यांना अटक करण्याची करते SP साहेबांना मागणी. खरंच या प्रकरणामध्ये SP साहेब दखल घेतील का आणि या महिला भगिनीला न्याय मिळेल का? पाहूयात नेमकं या महिलेच्या पतीबरोबर काय घटना घडली आणि ही महिला भगिनी ॲक्टिव्ह मराठीशी बोलताना काय म्हणते ते आपण जाणून घेऊयात. आणि या महिलेला कोण धमकी देते? चला तर मग जाणून घेऊयात. अशोक प्रतिनिधी अशोक साबळे सह प्रशांत जोशी, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, पाथर्डी, अहमदनगर. माझे पती देवीदास मच्छिंद्र कोठे राहणार कोठेवाडी. दिनांक 17/10/2023 रोजी घात करून मारून टाकण्याचा मला संशय आहे. संशयित आरोपी काळू ताताराम शेळके, गोटेराम गोरख शेळके राहणार माणिक दौंडी तालुका पाथर्डी. या घटनेच्या समजण्याआधी 4 दिवसापूर्वी अगोदर हे लोक माझ्या पतीकडे बोलवण्यास घरी आले होते. ते लोक म्हणले तू बाहेर चल, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. तर ते बोलले माझ्या बायकोसमोर बोला. ते लोक बोलले तुझ्या बायकोसमोर बोलायचं नाही, तू आम्हाला बाहेर चल. तर ते बोलले बाहेर येण्याची माझी आता शक्यता नाही आहे, मी नंतर येईन. तर ते बोलले तू कुठेही आम्हाला एकटा भेट, ज्यावेळेस आम्ही तुला बोलतो ते कुणालाही तू सांगू नको, ते असे बोलले. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा हा भाव असल्यामुळे पूर्ण संशय आहे. त्यानंतर संशय असल्यामुळं त्यांना काहीतरी वेगळा प्रकार असल्याला असं आम्हाला वाटलं त्यांचा. त्याच्यानंतर 17/10/2023 ते ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन गेले होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर ते दोघं पण होते. त्याच्यानंतर संध्या सकाळी 8:30 घरून जेवण करून गेले होते. पाथर्डीला ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करून गेल्यावरती ते बोलले होते मी ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला लावून. ते लोक काय म्हणते ते आल्यावरती मी तुला ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करून आल्यावरती मी तुला सांगत असे. तेही घरी आले नाही. तर त्यामुळं रात्री 9:30 मंगळवारी 9:30 आम्ही फोन केला. त्यावेळेस आम्हाला त्यांचा आवाज येत होता. मी त्यांना फोन केला. त्यावेळेस त्यांना विचारलं कुठे आहेत. ते म्हणले मी माणिक दौंडीत आहे. फिटर ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करून आल्यामुळं ट्रॅक्टरचा आयर गळत आहे. ते बोलले फिटर आल्यावर ते नट आवडून मी 10 मिनिटात घरी येतो ते असे बोलले. त्यावेळेस काळू तात्याराम शेळके आणि गोटेराम गोरख शेळके यांचा दोघांचाही आवाज येत होता. असं कळल्याच्या नंतर त्या रात्री 11:00 आम्ही फोन लावला तर त्यांचा मोबाईल बंद सांगत होता. त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी फिटर सकाळी 7:00 आमच्या घरी आला. तो बोलला का तुम ट्रॅक्टर आणि देवीदास घरी आला नाही का? आम्ही म्हणलो तर आला नाही. त्याच्याबरोबरच आमचे घरचे सासरे त्यांच्या गाडीवरती मोटरसायकलीवरती बसून त्यांचा तपास घ्यायला गेले. तर ते गोटेराम गोरख शेळके यांच्या घरी गेले. त्यांनी सांगितलं का तुकाराम महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागं तुमचा ट्रॅक्टर लावलेला आहे. तसंच आम्ही तुकाराम महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागं गेल्यानंतर ट्रॅक्टर पाहिलं तर आम्हाला ट्रॅक्टरही भेटलं नाही. तसंच आम्ही काळू तात्याराम शेळके यांच्या घरी गेलो तर आम्हाला घरीही भेटला नाही. तसंच तोडकरांच्या धाब्यावरती तो भेटला. तो बोलला जर तुम्ही आमच्या परत घरी गेलं जाऊन विचारलं तर आम्ही तुमचे हातपाय तोडतो असं बोललेला. त्याचमुळे आम्ही परत माघारी आल्यावरती पाथर्डी पोलीस स्टेशनला गेलो. तर पाथर्डी पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं का आमचे तुम्ही तक्रार घ्या किंवा काहीतरी तपास करा, आमचा माणूसही नाही आहे, ट्रॅक्टर पण नाही. तर ते बोलले आज आम्ही तुमचं काहीही घेणार नाही, तुम्ही गुरुवारी सकाळी या. त्यानंतर आम्ही परत माघारी आल्यानंतर माणिक दौंडीचं सबस्टेशन ते सरकारी विहिरीपर्यंत आम्ही त्यांच्या राणा शोध घेतला तरीही आम्हाला ते भेटले नाहीत. ते विहिरीपाशी विष्णू गोपीनाथ कोठे आणि मारुती शहाजी चितळे हे दोघं जण विहिरीवरती उभा होते. त्यांनी आम्हाला तिथं थांबवलं. तर त्यांना ते सांगितलं आम्ही तिथं ते म्हणजे विहिरीवरती चाललं. आम्ही विहिरीवर गेलो तर आम्ही पाहिलं तर आम्हाला ट्रॅक्टरचा आयलचा तंग आणि डिझेलचा तंग दिसला. त्यानंतर आमचे दोन माणसं उतरले, पाण्यात बुड्या घेतल्या आणि त्यांच्या हाताला ते ट्रॅक्टरचं काहीतरी लागलं. मग दोन मोटर आणलं, पाणी उपसल्याच्या नंतर आम्हाला एका साईडला ट्रॅक्टर आणि एका साईडला
देवीदास कोठे हे दिसले. त्याच्यानंतर ट्रॅक्टर किरणाने ट्रॅक्टर बाहेर काढला आणि त्यांना बाजा सोडून वरती काढलं. त्यावेळेस त्यांना डोळ्याला लागलेलं होतं आणि डोक्याच्या वरती लागलेलं होतं आणि डोळ्याला लागलेलं होतं डोक्याच्या वरती लागलं होतं आणि मेंदूला पण मार होता त्यांच्या. त्याच्यानंतर आम्ही पाथर्डीला नेलं. त्यांना परत दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो म्हणलं आमची केस घ्या. तर ते म्हणले आत्ता सध्याच्याला मोठ्या देवीचं हे चालू आहे, यात्रा चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी आमचं केस पण नाही घेतली. त्यांनी आम्हाला 13 ते 14 दिवस त्यांनी असंच गुहेत नेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्ही परत गेलो. त्यांना FIR वरून मागितलं तर त्यांनी आम्हाला गायकवाडने कुठल्याही प्रकारचा FIR दिला नाही, तक्रार म्हणून त्यांनी नोंदली. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आम्ही केसही करून त्यांना हे केलं तरी त्यांनी आमची कसल्याही परिस्थितीचा त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल न केलेला आम्हाला त्यांना म्हणजे ते पक्के आरोपी असं माहीत असून गायकवाड पोलीस त्यांना पाठथळ देऊन त्यांना असं काहीतरी साथ देते. माझ्या मुलांबाळासाठी काहीतरी न्याय मिळावा हे मला असं वाटतं. ॲक्टिट्यू मराठी चॅनल आमच्या गावातून काहीतरी लोकांना न्याय मिळाल्याबद्दल ॲक्टिट्यू चॅनलला आम्ही इथं आलो आहे. त्याच्या पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे का काहीतरी आमची. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.